नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण हा लेआउट तयार केला आणि ह्या लेआउटमध्ये आपण बघितलं तर एक महत्त्वाची गोष्ट मिसिंग आहे, ती म्हणजे या वेबसाईटला किंवा या HTML नॅव्हिगेशन नाही आहे. तर नॅव्हिगेशन कसं तयार करायचं ते आपण आज बघणार आहोत. त्यासाठी आपण पहिले HTML जाऊ. इथे आपण लोगो जिथे ॲड केला त्याच्याच खाली आपण एक नवीन टॅग ॲड करणार आहोत. नॅव नावाचा टॅग आहे तो, आपण तो ओपन आणि क्लोज केला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अनऑर्डर्ड लिस्ट हा टॅग टाकणार आहोत. या अनऑर्डर्ड लिस्टमध्ये आपण लिस्ट टॅग टाकणार होते, लिस्ट आयटम ज्याच्यामध्ये आपण आपली अँकर टॅग टाकून दुसऱ्या कुठल्याही पेजेसना लिंक करणार आहोत. अँकर टॅग नेहमी लिंक करण्यासाठी वापरतात आणि लिस्ट करण्यासाठी लिस्ट आयटम्स वापरतात. तर ह्या अँकर टॅगला सध्या तरी आपण ॲट्रिब्यूट ठेवला आहे हॅशटॅग, आणि हेच मी आता कॉपी करून घेतो एक 4-5 वेळेला. आणि इथे आपण आपल्या हव्या त्या पेजेसना आपण लिंक करू शकतो. उदाहरणार्थ पहिली लिंक असते जनरली होम पेज, त्यानंतर असते अबाउट मी, त्यानंतर समजा गॅलरी असेल, त्याच्यानंतर आपण सर्व्हिसेस टाकू शकतो तुम्ही काही सर्व्हिसेस ऑफर करत असाल तर, आणि कॉन्टॅक्ट. बस मी हे सेव्ह केलं आणि हे नॅव आहे. या नॅव टॅगमध्ये आपण UL टाकला आहे, LI टाकला आहे, LI च्या A आहे आणि त्याच्या आत आपलं पेजचं नाव आहे. तर हे सगळे आपल्याला स्ट्रक्चर आता CSSला द्यायचं आहे की ज्याच्यातनं आपण त्याला एक लुक अँड फील देऊ शकतो. त्याआधी आपण हे कसं दिसतं आहे ब्राउझरमध्ये ते बघूया. आत्ता हे अगदीच बेसिक क्रूड दिसतं आहे. आपण किमान एवढा तरी लेआउट अचीव करूया पहिल्यांदा आणि मग ते फ्लोट कसं करायचं ते बघूया. तर इथे आपण आता रूल लिहिणार आहोत नॅव UL आणि त्याला आपण पॅडिंग मार्जिन 0 करून टाकणार, कारण आपल्याला ही व्हर्टिकल लिस्ट नकोय. आता हे थोडं कॉम्पॅक्ट झालंय. आता आपल्याला हे शेजारी शेजारी हवे. काय शेजारी शेजारी हवे? तर लिस्ट आयटम शेजारी शेजारी हवे, म्हणून आपण लिस्ट आयटम्सना फ्लोट लेफ्ट ही कमांड देणार. आणि त्याला आपण डिस्प्ले ब्लॉक देणार आहोत. हा डिस्प्लेचा जो प्रकार आहे ते टॅग्सचे जे टाईप आहेत त्याच्यावरती केलेले आहेत. तर आता आपण हे सेव्ह केलं, इकडे हे शेजारी शेजारी आले आणि आपलं नॅव्हिगेशन आता बऱ्यापैकी दिसायला लागलं आहे. पण आपण अजून एक बघितलं तर इथे सुद्धा ते बदलायला लागलं आहे, तर ते आपण नंतर सॉर्ट आउट करू. मी आता इथे त्यांना थोडं पॅडिंग देऊया. म्हणून आता कशाला पॅडिंग हवं आहे आपल्याला? तर या A आयटमला. अजून एक करणार आहे ह्याच्यामध्ये, याला बॅकग्राऊंड कलर देऊन आपल्याला ते जरा व्यवस्थित दिसतील असं बघणार आहे. आता बॅकग्राऊंड कलर आपण देऊया हेक्स व्हॅल्यू. आपण गेल्या व्हिडिओ बघितल्या होत्या त्याचाच हा एक प्रकार. तर आपल्या टॅब्स दिसायला लागल्यात, पण या टॅब्समध्ये इकडे एक अंतर सुटलंय एक, आणि दुसरी गोष्ट मध्ये काही इथे डिस्टन्स नाही आहे. तर मी ते डिस्टन्स देणार आहे की अंतर जरा सेपरेट दिसावं म्हणून. ते आपण देणार आहे LI ह्या प्रॉपर्टीला. लेफ्ट
मार्जिन राईट देऊ 5 पिक्सेल. डिसेंट आहे. आता आपला जो हा नॅवचा UL आहे याला अजूनही मार्जिन पडलेलं आहे, ते का दिसत आता हे जे काही पॅडिंग पडले हे आपण हेडरला ओव्हरऑल पॅडिंग दिलंय म्हणून ते आलेलं आहे. तर आपण ते हेडरचं जे पॅडिंग आहे 2% 5% केलेलं ते इथनं काढून टाकू आणि ते आपण हेडर म्हणजे हा जो हेडरचा जो डिव आहे त्या डिवला देऊ. म्हणजे इथे फक्त मला लिहायला लागेल DIV. आता हे व्यवस्थित दिसायला लागलं म्हणजे वेल अलाइन्ड दिसायला लागलं. आता ए मेन्यूवर पॉइंटर नेल्यानंतर आणि ए मेन्यूच्या नॉर्मल स्टेजला अशा काही पॉइंटरच्या स्टेजेस असतात अँकर टॅगला. जसं आपण म्हटलं की एखाद्या मेन्यूवर गेल्यानंतर त्याचा कलर बदलतो किंवा काही रिॲक्शन येते स्क्रीनवरती, तर त्याला आपण म्हणतो स्टेजेस, सुडो स्टेजेस असतात त्या. त्याच्यात आपण असं करू शकतो की ए मेन्यूवरती गेल्यानंतर मेन्यू आयटमचा कलर बदलला किंवा बॅकग्राऊंड कलर बदलला, तर ते कसं करायचं ते दाखवतो पटकन. त्याला म्हणतात होवर. त्याच्यात समजा आपण कलर रेड केला असतो तर ते असं दिसेल. आपण आता पटकन ह्याला थोडस डेकोरेट करू. हा आपण नॅव्हिगेशन तयार केलं. अजूनही बरेच काही काही आयटम्स आहेत, सर्च बॉक्स करायचा आहे, तो बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे तयार करून बघा आणि कसं झालं ते कळवा मला. आपल्याला हाही पार्ट रिझॉल्व करायचा आहे पण हा नंतर बघूयात. तर प्लीज हा व्हिडिओ कसा झाला आहे मला कळवा. तुम्हाला हे समजलं की नाही नॅव्हिगेशन किंवा फ्लोट ही प्रॉपर्टी कशी वापरायची ते, जर कळलं नसेल तर तुमच्या कॉमेंट्स येऊ द्यात. समजलं असेल तरीसुद्धा मला तुम्ही कळवू शकता ट्विटरवरती किंवा इंस्टाग्रामवरती, किंवा मला तुम्ही इथे कॉमेंट्सही देऊ शकता यूट्यूब व्हिडिओच्या खाली. धन्यवाद. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.